शिवरायांची वाघनख 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात आणणार. मुनगंटीवार उद्या लंडनला जाणार. वाघनख कायमस्वरूपी भारतात आणणार की लोनवर, सरकारनं स्पष्टीकरण देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी. सरकारी नोकऱ्यांमधील सर्व समाज घटकांचं सर्वेक्षण होणार. बोगस ओबीसींची एसआयटी मार्फत चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी. तर राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती. भाजप राज्यातल्या दिग्गज मंत्री आमदारांना लोकसभा रिंगणात उतरवण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसह मुनगंटीवार रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत. कोविड सेंटर घोटाळ्यात सुजित पाटकर कडून बीएमसी अधिकारी कर्मचाऱ्यांवर सोन्याचा पाऊस. 60 लाखांच्या सोन्याची पाटकर कडून खैरात, ईडीच्या चार्जशीट मध्ये नमूद. दिव्याची वात उंदरानं फ्रीज जवळ नेल्यामुळे गोंदियात फ्रीजचा स्फोट, घरातील साहित्य जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही. लातूरमधील किल्लारीच्या भूकंपाला 30 वर्ष पूर्ण. शरद पवारांकडून स्मृतीस्थळाला अभिवादन, किल्लारीवासियांकडून पवारांचा कृतज्ञता सोहळा. छत्रपतींचा विचार म्हणजे